करारे राष्ट्रभक्ति निस्वार्थ करारे एकजुटी ने कार्य कराया देशाचे या साथी बना अन साथ करारे मातृभूमि ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रिदहाती असे तू सिंधू नव हिंदू वॉटर टब स्पर्धेचं आज पिचुरडे गावात उद्घाटन झालेलं आहे आणि उन्मेश गावांशी मी आता गेले काही दिवस बोलतोय. अतिशय नियोजनबद्ध काम आहे आणि त्यांनी एक टीम नेमलेले आणि जवळजवळ 1 कोटी रुपयांची बक्षिसं ठेवलेले. तर मला असं वाटतं की हे किती 300 गाव किती 100 गाव गिरणाकाठची 100 गाव स्पर्धेचं 400 किलोमीटरची ही गिरणाची परिक्रमा त्यांनी केली. त्यानंतर गावं ठरवली गावातल्या टीम तयार केल्या आणि त्या टीममध्ये आता हे पुढचे 50 दिवस 2 महिने जवळजवळ काम चालणार आहे आणि ह्या स्पर्धेमधून प्रत्येक गावाचं मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने एक विकास होईल. कारण मुलं तयार होतील त्यांची झाडं लावण्याची पाण्याची व्यवस्थापन करण्याची या सगळ्या व्यवस्था चांगल्या होतात. तर गिरणा वॉटर स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक महाराष्ट्रातली प्रत्येक नदी अशी स्वच्छ झाली पाहिजे कारण त्याचं मूळ शोधलं पाहिजे. तर कुठून घाण जाते त्याच्यात कुठले कारखाने कसे तर ह्याचा शोध लावून नदी स्वच्छ असेल तर परिसर स्वच्छ राहील आणि मग पर्यावरण स्वच्छ राहील. मला वाटतं हा एक आदर्श महाराष्ट्रासाठी उन्मेश दादाने इकडे तयार केला. तर मला खूप आनंद आणि सगळ्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि वॉटर गिरणा वॉटर कप स्पर्धेला पूर्णपणे शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला यशस्वी होईल असं दिसतंय कारण ज्या पद्धतीने मी त्यांच्या सगळ्या मुलाखती ऐकल्या बघितल्या वॉटर कप स्पर्धेतले जे ट्रेंड लोक आहेत त्यांनी त्यांच्या आधी मुलाखती घेतल्या प्रशिक्षण घेतलंय तर कार्यकर्त्यांनी तयार केलंय त्यावरती गिरणा वॉटर कप स्पर्धा ही अतिशय निर्भय चांगली आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली मला करू शकते.